तोंडावर ज्वलनशील पदार्थ टाकून एकाचा खून झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात घडली आहे. संगमनेर शहर पोलीस स्टेशन नेहमीच अनेक कारणांनी चर्चेत येत असतं. त्यातच आता संगमनेर शहरात एका अज्ञात इसमाचा विचित्र असा खून करण्यात आला असून या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाहीये. त्यामुळे या मृतदेहाची ओळख पटवणं तसेच खून करणाऱ्या आरोपींचा शोध घेणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं आहे. नाशिक पुणे हायवेवरील पुलाखाली हॉटेल ऋतुजा जवळील महानोटीच्या ओढ्यात एका इसमाच्या तोंडावर आणि गुप्तांगावर ज्वलनशील पदार्थ टाकत खून करण्यात आला. या घटनेबाबत पोलीस पाटील गणेश म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस अधिक तपास करत असून कोणाच्या घरातील शेजारील परप्रांतीय 55 ते 60 वयोगटातील व्यक्ती मिसिंग असेल तर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन माहिती द्यावी असं आवाहन देखील संगमनेर पोलिसांनी केलंय. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 संगमनेर अहमदनगर.